नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। ही बातमी अफगाणिस्तान मधून आहे। चिमुकल्याला भारताने काबूल मधून सुरक्षित बाहेर काढल्याची ही बातमी आहे। या चिमुकल्याला विना पासपोर्ट भारतात येण्याची परवानगी देखील दिली गेलेली आहे। इखनूर सिंग असं या लहानग्याचं नाव आहे। हिंडन एअरबेसवर 168 प्रवासी दाखल होणार आहेत। यामध्ये 24 अफगाण शीख समुदायाच्या नागरिकांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। प्रशांत, अफगाणी चिमुकल्याच्या मदतीसाठी भारतानं धाव घेतल्याचं बघायला मिळालं, काय नेमकी याबद्दलची माहिती देत आहेत? बरोबर आहे। भारताचा मानवी दृष्टिकोन आणि भारताची मानवी संवेदना किती मोठी आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे। भारताच्या वतीनं अफगाणी एक लहान मुलगा इखनूर सिंग याच्याकडे पासपोर्ट नसताना देखील त्याला भारतात प्रवेशासाठी मंजुरी दिली आहे। माझ्याकडे काबूल मध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये हाहाकार निर्माण झालेला आहे। लाखोच्या संख्येनं प्रवासी जे आहेत ते काबूल विमानतळावरती एकत्र झालेले आहेत। त्यातून भारतीयांना भारतात प्रवेश परत आणण्याकरता भारत सरकार देखील युद्धस्तरावरती प्रयत्न करत आहे। दरम्यानच्या काळामध्ये कृपाल सिंह सोनी यांचा हा लहान मुलगा इखनू याच्याकडे पासपोर्ट नव्हता, पण भारताने त्या मुलाची विनंती त्याच्या आईवडिलांच्या वतीनं करणारी विनंती मान्य करून त्याला विदाऊट पासपोर्ट म्हणजे कुठल्याही पासपोर्ट शिवाय भारतात येण्यासाठी परवानगी दिली आहे। आणि त्या विमानामध्ये जवळपास 168 प्रवासी आहेत, ज्यामध्ये 24 जे आहेत ते अफगाणी शीख समुदायाचे लोक आहेत ज्यांना भारतात आता प्रवेश देण्यात येणार आहे। अतिशय महत्वाची बाब म्हणजे भारताची मानवी दृष्टिकोन यातून वाखाणा गेलेला आहे अशा प्रकारची चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झालेली आहे। प्रशांत, अफगाणिस्तानमध्ये आणखी किती भारतीय अडकले असल्याची शक्यता व्यक्त होतीये? काही आकडा याबद्दलचा समोर आलेला आहे का? आणि ज्या पद्धतीनं आता या सगळ्या भारतीयांना पुन्हा एकदा मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरू होत आहेत, मोहीम जी आहे ती आता आणखी जोर धरतीये, या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी काय माहिती देता येऊ शकेल? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीने अनेक भारतीय खास करून काबूल विमानतळावरती अडकून पडलेले आहेत, त्या सगळ्या भारतीयांना भारतात परत आणण्याकरता भारत सरकार युद्धस्तरावरती प्रयत्न आपल्याकडे दोन समाजातील लोक बहुतांशी आहे, एक तर शीख समाजातील आणि दुसरी जर बघितलं आपण तर पंजाबी समूहातील। हे दोन्ही समूहातील जे लोक आहेत ते प्रवासी आहेत, ते जे नागरिक आहेत ते अफगाण नागरिक ते तिथे व्यापार करतात, खास करून सुखामेवाचा व्यापार करतात। पण भारत सरकारने हिंदू भाषिक असलेल्या आणि सोबतच हिंदू धर्मीय व्यक्तींना भारतात नागरिकत्व मिळेल अशा प्रकारचा कायदा पारित केलेला आहे, त्यामुळे बहुतांश अफगाण नागरिक जे आहेत ते जे हिंदू वंशांचे आहेत ते भारतात परत येत आहे आणि त्यामुळे त्यांना नागरिकत्व मिळेल अशी आशा आहे। त्यामुळे मोठ्या संख्येनं हे नागरिक भारतात परत येत आहे। साधारणतः जर आपल्याला जर बघितली ज्या पद्धतीनं भारतीय दूतावासाच्या संपर्क केंद्रासोबत ज्यांनी संपर्क केलेला आहे अशांची आकडेवारी जर बघितली आपण तर साधारणतः 5 ते 5,500 दरम्यान आहेत अशा प्रकारची सध्या सूत्रांची माहिती आहे। पण टेंटेटिव्ह आकडा आणि महत्वाचा म्हणजे जर बघितलं एक निश्चित आकडा अजूनही भारतीय दूतावासाच्या तिथे स्पष्ट करण्यात आलेला नाहीये, कारण की भारतीय दूतावासातले बहुतांश अधिकारी जे आहेत ते भारतात आहेत आणि सध्या त्याचं दूतावासाचं काम जे आहे ते एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे, त्यामुळे या संदर्भात इतरभूत माहिती मिळणं कठीण होत आहे। पण लवकरच या संदर्भात भारतीय केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं एक निश्चितपणे आकडेवारी जाहीर केली जाईल, किती लोकांना आणला गेलेला आहे आणि किती लोकांना आणण्याची आवश्यकता आहे हे या सगळं स्पष्टीकरण देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बिलकुल प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही घेणारच आहोत। अफगाणी चिमुकल्याच्या मदतीसाठी भारतानं धाव घेतल्याचं बघायला मिळत आहे। 168 आणखीन जे प्रवासी आहेत ते आता हिंडन एअरबेसवर दाखल झालेले आहेत। काबूलवरनं हे विमान झेपावलेलं होतं आणि आणखीही अनेक काबूलमध्ये अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेले जे भारतीय आहेत त्यांना पुन्हा एकदा भारतात परत आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत। पुढची बातमी बघूया। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर घणाघात केलाय। एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमध्ये सध्या घुसमट सुरू आहे, त्यांना मातोश्रीला विचारल्याशिवाय एकाही फाईलवर सही करता येत नाही असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केलेला आहे। यासोबतच नीलम गोऱ्हे यांना आपणच शिवसेनेत आणलेलं होतं आणि त्यांच्या आमदारकीसाठी सुद्धा आपणच प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा राणेंनी केलेला आहे। सध्या
नीलम गोर्हे यांनी त्यांची पक्षात होणारी फरफट पाहावी असा टोलाही नारायण राणे यांनी लगावलेला आहे। यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं। एकनाथ शिंदेचे नगरविकास जरी मंत्री असले तर ते सही पुरते आहेत, बाकी सगळ्यांना ते एक चिरंजीव मंत्री आहेत त्यांच्याकडे आणि दुसरं नाव घेत नाही, ते राजकारणाचे नाही। मातोश्री शिवाय एकही फाईल ईडीची सही करू शकत नाही आमचे एकनाथ शिंदे, त्यामुळे बिचारे कंटाळले आहेत असं म्हणजे अडचणीत सापडल्यासारखं आहे, मार्ग शोधतायत। एका दिवशी फोन करेन मी, मार्ग दाखवेन, माझे फरफट नाही। तुम्ही किती फरफटताय बघा शिवसेनेत, हा अजून वर्णित लागत नाही। मी त्याला शिवसेनेत ठेवलं होतं, नव्हत्या, मी आणलं होतं आणि आमदारकी द्यायला लावली होती साहेबांकडून, पण आता त्यानंतर भरपूर प्रयत्न केले, मंत्री का होत नाही। आता माझ्यावर टीका करावं ना, मंत्रीपद मिळेल, शुभेच्छा। द्रवण पाहिलं नारायण राणे यांनी नेमकं काय म्हटलंय ते, पुन्हा एकदा शिवसेनेवर, शिवसेनेतल्या काही महत्त्वाच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट होत असल्याचा अतिशय गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। शिवाय नीलम गोर्हे यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे। नीलम गोर्हे यांची आता शिवसेनेत फरफट होती आहे असं राणे म्हणतायत, मात्र एकनाथ शिंदेंच्या बाबतीत नारायण राणे यांनी एक मोठा आरोप केलेला आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट होती आहे, मातोश्रीला विचारल्याशिवाय एकाही फाईलीवर एकनाथ शिंदे यांना सही करता येत नाही असा आरोप नारायण राणे यांनी केलेला आहे। नारायण राणे यांनी शिवसेनेवरही पुन्हा एकदा टीका केलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। प्रणाली, नारायण राणे यांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत, एकनाथ शिंदे नीलम गोर्हे यांची शिवसेनेत घुसमट होती आहे की काय, असे अशा पद्धतीचे हे आरोप आहेत, प्रणाली काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? जेव्हा पत्रकारांच्या वतीनं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत नारायण राणे यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा नारायण राणे असं म्हणाले की एकनाथ शिंदे यांची प्रचंड घुसमट होती आहे, कारण कुठल्याही प्रकल्पाच्या बाबतीत त्यांना जर कुठल्याही फाईलवर सही करायची असेल तर ती त्यांची कितीही इच्छा असली तरी त्यांना करता येत नाहीये। जोपर्यंत वर विचारत नाही किंवा मातोश्रीवर विचारत नाही तोपर्यंत त्यांना काहीच करता येत नाही, त्यामुळे त्यांचे हात बांधल्यासारखे झाले, त्यांची प्रचंड घुसमट होती आहे आणि येत्या काळात मी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधणार आहे। नेमकं काय चाललेलं आहे, त्यांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे असं सुद्धा नारायण राणे म्हणाले होते। त्यातच जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला की तुम्ही नारायण राणे भाजपमध्ये यावे म्हणून तुम्ही एकनाथ शिंदे भाजपमध्ये यावे म्हणून प्रयत्न कराल का, तर त्यावर ते म्हणाले की जर ते यायला तयार असतील तर मी नक्कीच प्रयत्न करेल अशा स्वरूपाची भूमिका नारायण राणे यांनी जाहीर केली। दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो नीलम गोरेंच्या बाबतीत। नीलम गोरे यांनी काल नारायण राणे यांच्यावर टीका केलेली होती की नारायण राणे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीसांची फरफट होत चाललेली आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलेलं होतं। त्याला उत्तर देताना नारायण राणे असं म्हणालेत की फरफट माझी नाही, नीलम गोरे यांना शिवसेनेमध्ये मी आणलं, त्यांच्या आमदारकीसाठी प्रयत्न मी केला, खरं तर आता फरफट त्यांची होतीये, त्यांना काहीच मिळत नाहीये, त्यामुळे इकडून तिकडे फरफटल्या जात आहेत त्या नीलम गोरे, अशा पद्धतीची टीका जी आहे ती नारायण राणे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये नीलम गोरे आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत केलेली आहे। प्रणाली, येत्या काळात याचे काय राजकीय पडसाद उमटू शकतात? नक्कीच एकनाथ शिंदे यांची घुसमट होती आहे, त्यांना कुठल्याच बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार नाही अशा स्वरूपाचं वक्तव्य करून कुठेतरी एक वेगळाच संदेश नारायण राणे देऊ पाहत आहेत। सोबत त्यांनी हेही म्हटलं की जर ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील तर मी प्रयत्न करेन, त्यामुळे हा एक नक्कीच वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो नारायण राणे यांच्या वतीनं केला जातोय। शिवसेनेमध्ये सध्या एकनाथ शिंदे यांना साईड ट्रॅक केलं जातंय, जरी मोठं मंत्रिपद त्यांच्याकडे असले
तरी त्यांच्या मंत्रिपदाच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या मुद्द्यांवर एकतर आदित्य ठाकरे निर्णय घेतात किंवा उद्धव ठाकरे थेट निर्णय घेतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना फारसं काम नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा अधिकार त्यांना नाही हेच नारायण राणे यांनी या वक्तव्यातून दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे येत्या काळात नक्कीच त्याचे पडसाद आपल्याला राजकीय पटलावर पडताना दिसते. प्रणाली, अजून शिवसेनेकडनं याबाबत अधिकृत भूमिका किंवा अधिकृत आरोपांना प्रत्युत्तर दिलं गेलेलं नाहीये, त्याबद्दल शिवसेनेची नेमकी काय भूमिका आहे काही कळू शकलंय? ही गोष्ट अशी आहे ज्याच्यावर थेट कुणी प्रत्यक्ष भाष्य करेल असं मला वाटत नाही. यावर जर भाष्य करायचं झालं तर थेट नीलम गोरेंना तरी करावं लागेल किंवा एकनाथ शिंदे यांना तरी करावं लागेल. एकनाथ शिंदेंची फरफट होतीये किंवा त्यांच्यावर कसलं तरी दडपण आहे ही गोष्ट तर सर्वश्रुत आहे, ती सातत्यानं आपल्याला दिसून येते. परंतु याबाबत जोपर्यंत स्वतः एकनाथ शिंदे काही वक्तव्य करत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की इतर कुठलाही शिवसेनेचे प्रवक्ता असतील किंवा शिवसेनेचे इतर पदाधिकारी असतील ते यावर वक्तव्य करतील. बिलकुल, आपण पुन्हा एकदा ही बातमी बघूया, महत्त्वाची मोठी बातमी आहे ही आणि नारायण राणेंनी ज्या पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत ते पाहता येत्या काळात याचे राजकीय पडसाद निश्चितपणे उमटू शकतात. कारण नारायण राणे यांनी आता म्हटलं आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमध्ये घुसमट होती आहे, मातोश्रीला विचारल्याशिवाय त्यांना एकाही फाईलवर सही करता येत नाही आणि सोबतच नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भात देखील त्यांनी आरोप केलेले आहेत. त्यामुळं एकंदरीतच या सगळ्या वक्तव्यांनंतर शिवसेनेतर्फे नेमकं काय प्रत्युत्तर दिलं जातं हे तर पाहणं महत्त्वाचं ठरेलच, शिवाय येत्या काळात याचे नेमके राजकीय पडसाद काय उमटू शकतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबतच नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या मुद्द्यावरनं सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलेलं आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपंढरी गावातील कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं नारळी पौर्णिमा साजरी केली. कोळी बांधव पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा काढून सोन्याचा मुलामा दिलेला नारळ समुद्राला अर्पण करून दर्याला शांत होण्याचं साकडं घालत असतात, आवाहन करत असतात. महिलांनी सागरा माझ्या धन्याचं रक्षण कर अशी विनंती समुद्राला केली. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पारंपरिक सण आणि या दिवशी सागराला समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधव त्याला शांत होण्यासाठी प्रार्थना करत असतात. कारण पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असतो. आणि याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. शिवाजी, पारंपरिक वेशभूषेमध्ये नारळी पौर्णिमा साजरी होतीये, कोळी बांधव सागर राजाला साकडं घालतायत, आवाहन करतायत, शिवाजी वेगळं वातावरण आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? खरोखरच कोरोनामुळे गेले वर्षभर मासेमारी ठप्प होती, काही निर्बंध लादण्यात आले होते, अनेक सणावरती काही निर्बंध लादण्यात आले होते, परंतु आता काही निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता मोठा दिलासा मिळालेला आहे, मच्छीमार बांधवांना सुद्धा दिलासा मिळालेला आहे. मच्छीमार बांधवांचा अतिशय महत्वाचा असणारा जो नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे तो थाटामाटामध्ये साजरा होतोय. अनेक कोळीवाड्यामध्ये आज आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. कोळी बांधव कोळीवाड्यामधून शोभायात्रा करतायत, पारंपरिक वेशभूषेमध्ये ही शोभायात्रा करतायत आणि समुद्राला नारळ अर्पण करतायत. सोन्याचा मुलामा दिलेला नारळ अर्पण करण्याची प्रथा कोळी बांधवाची आहे. गेले अनेक वर्ष ही परंपरा चालू आलेली आहे. अनेक गावामध्ये अशा प्रकारचे शोभायात्रा काढण्यात आलेल्या आहेत. आज आपल्याला अशा शोभायात्रेचे दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पारंपरिक वेशभूषेमध्ये कोळी बांधव कोळी गीतावरती ठेका करतायत आणि हे सगळे दृश्य जे आहेत ते पाचपंढरी मधले आहेत. आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यामधल्या अनेक कोळीवाड्यामध्ये अशा प्रकारचं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. समुद्रामध्ये आज प्रत्येक घरातला एक नारळ अर्पण केला जातो, समुद्राला शांत होण्याची साथ घातली जाते. आपल्या धनाचं संरक्षण कर अशा प्रकारची विनवणी सागराला मच्छीमार महिला करतात आणि आजपासून आपल्या बोटी समुद्रामध्ये लोटण्यासाठी मच्छीमार बांधव सज्ज झालेला आहे. नारळी पौर्णिमेनंतर समुद्र शांत होतो आणि समुद्रामध्ये मासेमारीला सुरुवात होते अशी धारणा आहे. अनेक लोक नारळी पौर्णिमेनंतर आपल्या बोटी समुद्रामध्ये लोटतात आणि मासेमारीला सुरुवात करतात. समुद्र हे त्यांचं दैवत आहे. समुद्रामधली जी मासेमारी आहे त्या मासेमारीवर त्यांची उपजीविका अवलंबून असते. बरोबर, अनेक मच्छीमार बांधवांसाठी समुद्र हा त्यांचं दैवत आहे, त्यांची रोजीरोटी आहे आणि याच समुद्राला आज नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव मोठ्या थाटामाटात सोन्याचा मुलामा दिलेला नारळ अर्पण करतात. बरोबर,
समुद्राला शांत होण्याची साथ घालतात. उद्यापासून कोळी बांधव मासेमारीसाठी सज्ज होतील, दर्यावरती स्वार होतील, परंतु आज मात्र त्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय. अगदी खरं, कोळी बांधवांचा जो उत्साह आहे, आनंद आहे, तो ओसंडून वाहताना दिसतोय सध्या. शिवाजी, मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे. आपण बघितलं असेल तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी मुंबईमध्ये देखील अनेक कार्यक्रमांचं आयोजन होत असतं, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मर्यादा आलेल्या आहेत. दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर वर्षानुवर्ष पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा काढल्या जात असतात, कोळी बांधवांकडनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतं. पण गेल्या काही महिन्यांपासून, गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं असेल कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं अनेक गोष्टींवर मर्यादा आलेली आहे. मनसेकडून दादरमध्ये नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुंबई पोलिसांनी मनसेचे शाखा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना नोटीस बजावलेल्या आहेत. यानंतर सुद्धा मनसेचे कार्यकर्ते नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम जोशात साजरा करण्यावर ठाम आहेत. नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावरून आता वातावरण तापण्याची शक्यता आहे, कारण पोलिसांनी मनसैनिकांना आता नोटीसही बजावलेली आहे. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही स्थितीत हा कार्यक्रम करणारच अशी भूमिका घेतलेली आहे. आणि याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, मनसैनिक आपल्या भूमिकेवर ठाम दिसत आहेत, काहीही करून नारळी पौर्णिमा साजरी करणारच अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? सध्या मी दादर इथल्या मनसेच्या शाखेच्याच बाहेर आहे आणि सध्या इथे आपण जर बघाल तर पोलिसांनी नकार दिलेला असताना पोलिसांच्याच या नोटिसांच्या विरोधात जाऊन नारळी पौर्णिमा उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करणार याच एका हेतूने हे सर्व मनसे सैनिक आपण इथे बघताय. अगदी संदीप देशपांडेजी त्यांच्या सोबत आहेत, संतोष साळी हे त्यांच्या सोबत आहेत. साधारणपणे मुंबईमध्ये 149 जणांना अशा पद्धतीच्या नोटिसा पोलिसांनी बजावलेल्या होत्या, परंतु तरी देखील अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचे मनसेचे सगळे सैनिक हे बंड करणार आहेत. संदीपजी काय सांगाल, खरं तर पोलिसांनी थेट नकार दिलेला होता, परवानगी दिलेली नाहीये. विषय असा आहे की युवासेनेचे कार्यक्रम चालतात, शिवसंपर्क अभियान चालत, आणि काय फक्त विरोधी पक्षाला बंदी आहे का? आणि महाराष्ट्र मोरमला दिलीत ना परमिशन तुम्ही, मोहरमला कशी परवानगी दिली? 1000 लोकांमध्ये मोहरम साजरा कर, मोहरमचा हे करायला परवानगी दिली तुम्ही? साजरा नाही म्हणू शकत, परवानगी दिली मोहरमसाठी? आणि मग फक्त मराठी सणांना आणि हिंदू सणांनाच बंदी आहे का? त्यामुळे आम्ही या कुठल्याही गोष्टी जुमानणार नाही. मराठी सण हे उत्साहातच साजरे होणार. खरं तर वातावरणामध्ये आपण जर सध्या बघितलं तर मनसे सैनिक विरुद्ध पोलीस किंवा या सगळ्या नोटिसा नाही, अशा नोटिसा आम्हाला अशा ढीगभर आलेल्या आहेत. या कुठल्याही नोटिसांना आम्ही भीक घालत नाही. काय कारवाई करायची ती सरकारने करावी, आम्ही काय याला भीक घालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अगदी जन आशीर्वाद यात्रेवरती सुद्धा म्हटलेलं होतं की राजकीय कार्यक्रम टाळावे, आजच्या कार्यक्रमाला तुम्हाला परवानगी नाहीच आहे, कारवाई सुद्धा भविष्यात होऊ शकते. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन वारंवार होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणतात. विषय असा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात कोरोनाच्या नियमाचं उल्लंघन होत नाही का? मेट्रोची उद्घाटन केली, मुख्यमंत्री आता सगळीकडे उद्घाटन करतायत, तिकडे कोरोनाचं उल्लंघन होत नाही का? वरुण सरदेसाई मेळावे घेतात, तिथे कोरोनाचं उल्लंघन होत नाही का? मग ह्या सगळ्याला परवानगी आहे आणि फक्त मराठी सणांना आणि हिंदू सणांवरच बंदी आहे का? नक्कीच अजिंक्य, आपण बघितलं तर इथे मनसे सैनिक सगळे आहेत की ज्यांनी या नोटिसांना न जुमानता अशा पद्धतीने नारळी पौर्णिमेचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा सुरुवात केलेली आहे. नारळ फोडाफोडी इकडे ही सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये आपण जर बघितलं पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते, कोळी बांधव असेल किंवा इतर अनेक मुंबईकर उत्साहानं साजरी करतात, पण कोविडच्या काळामध्ये या नियमांचं पालन करावं म्हणून सरकार आग्रही आहे, परंतु मनसे सैनिकांनी मात्र याला न जुमानता आपल्या अजेंड्यावरती ठाम राहत आज ठिकठिकाणी अशाच पद्धतीने, अगदी आता दादरमध्ये सुरुवात झालेली आहे, अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने नारळी पौर्णिमेचं सेलिब्रेशन सण उत्सव साजरे केले जाणार आहे. सुस्मिता, पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्याचं समजलेलं होतं, पोलिसांनी आता यापुढे नेमकी काय कारवाई करायचं ठरवलंय याबद्दलची काही माहिती मिळाली आहे का? खरं
खरंतर ज्या अर्थी पोलिसांनी नोटिसा बजावल्या त्या अर्थी या कार्यक्रमाला पूर्णपणे परवानगी नाही. 149 मनसे सैनिकांना अशा पद्धतीच्या नोटिसा आलेल्या होत्या. त्यांच्या शाखेवरती जाऊन सुद्धा पोलिसांनी सांगण्यात आलेलं होतं अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीचा सण उत्सव तुम्ही साजरा करू नका, नारळी पौर्णिमा साधेपणाने घरात किंवा कोरोना नियमांचं पालन करायचं आहे. परंतु जशा पद्धतीने संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे की केवळ आमच्याच कार्यक्रमांवरती बंधनं का, इतर अनेक पक्षांची कार्यक्रम होत आहेत, मग आम्ही इथं जे काही सेलिब्रेशन करतोय त्यावरती जर आम्हाला कारवाईच्या नोटिसा बजावल्या जात असतील तर अशा नोटिसांना आम्ही थांबत नाही अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलेलं आहे. खरं तर संदीपजी, आत्ता आपण ही जी परिस्थिती बघितली तर इतर अनेक कार्यक्रमांना परवानगी मिळालेली आहे. आता या तुमच्या कार्यक्रमानंतर आणखीन कुठे कुठे कार्यक्रम होणार आहेत? आज पूर्ण मुंबईभर हे कार्यक्रम आमचे महाराष्ट्र सैनिक साजरे करतायत आणि ते सगळीकडे होणार नक्कीच. तर आपण बघितलं आज संपूर्ण दिवस अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने कार्यक्रम केले जाणार आहेत. नोटिसा आलेल्या असल्या तरीसुद्धा मनसेचे मनसैनिक हे आपल्या निश्चयावरती ठाम आहेत. बिलकुल सुस्मिता, अशीच आमच्या सोबत राहा. आपण पुन्हा एकदा दापोलीला जाणार आहोत आपले प्रतिनिधी शिवाजी गोरे यांच्याकडे, कारण आपण बघितलं असेल पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक वेशभूषेमध्ये कोळी बांधव नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतायत. लेझिम खेळला जातो आहे, शोभायात्रा काढली जाते आहे आणि अतिशय आनंदाचा आणि खरं तर उत्साहाचा आजचा दिवस कोळी बांधवांसाठी. शिवाजी गोरे यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. शिवाजी, आपण बघितलं असेल तर कोरोनामुळं बऱ्याच मर्यादा आलेल्या होत्या या सगळ्या सण उत्सव साजरे करण्याला. यंदाच्या वर्षी या कोळी बांधवांनी कशा पद्धतीनं या मर्यादा पाळून हा सण साजरा करायचं ठरवलेलं दिसतंय? शिवाजी यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र आपण पाहतो आहोत ही दृश्य, पाच पंढरीमधली ही दृश्य आहेत रत्नागिरीतल्या. कोळी बांधव आपला पारंपरिक जो सण आहे नारळी पौर्णिमेचा तो पारंपरिक वेशभूषेमध्ये शोभायात्रा काढून आनंदानं साजरा करताना दिसत आहेत. दरवर्षी खरं तर अशाच पद्धतीनं नारळी पौर्णिमेचा हा सण कोळी बांधव साजरा करत असतात, मात्र गेल्या वर्षी आणि आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक मर्यादा आलेल्या होत्या. यंदाच्या वर्षी देखील अनेक नियम आहेत ज्या नियमांना पाळून सण आणि उत्सव साजरे करावे लागत आहेत. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. अफगाणिस्तानमधून भारतात आता अनेक नागरिक परतू लागलेले आहेत. हिंडन एअरबेसवर C-17 विमान दाखल झालेलं आहे. अफगाणिस्तानमधनं 168 नागरिकांना एअरलिफ्ट करत विमान दाखल झालेलं आहे. हिंडन एअरबेसवर हे विमान दाखल झालेलं होतं. आपण पाहतो ही सध्याची दृश्य, अफगाणिस्तानमधनं ज्या नागरिकांना भारतात परत आणलं गेलेलं आहे त्या नागरिकांची ही दृश्य आहेत विमानतळावरची एअरबेसवरची. हिंडन एअरबेसवर C-17 विमान दाखल झालेलं आहे. 168 नागरिकांना घेऊन हे विमान हिंडन एअरबेसवर दाखल झालं. आणखीही अनेक नागरिक, अनेक भारतीय अफगाणिस्तानमधल्या विविध भागांमध्ये काबूलमध्ये काबूल विमानतळाच्या बाहेर अडकून पडलेले आहेत. या सगळ्यांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून सातत्यानं केले जात आहेत. आपण सध्याची ही दृश्य पाहतो आहोत, ही हिंडन एअरबेसवरची दृश्य आहेत. 168 नागरिकांना घेऊन हे विमान भारतात दाखल झालेलं आहे. अजूनही अनेक नागरिक, अनेक भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेत आणि या सगळ्यांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. अफगाणिस्तानमधली परिस्थिती अजूनही चिघळलेली आहे. त्या अनुषंगानं प्रत्येक भारतीयाला मायदेशी परत कशाप्रकारे आणता येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न सध्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे केले जात आहेत. ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत, अफगाणिस्तानमधनं हे नागरिक भारतात परतलेले आहेत. ताजी दृश्य आहेत. अफगाणिस्तानमधली सध्याची अराजकाची स्थिती पाहता
तिथून भारतीयांना परत आणणं क्रमप्राप्त आहे आणि त्याच अनुषंगानं ऑपरेशन एअरलिफ्ट केलं जात आहे. अनेक भारतीय जे अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेले आहेत त्यांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न तातडीनं सुरू केले गेले होते. अफगाणिस्तानमधनं भारतामध्ये आता हळूहळू नागरिक परतू लागलेले आहेत. हिंडन एअरबेसवर C-17 विमान जे आहे ते दाखल झालेलं होतं आणि आणखीही अशी अनेक विमानं भारतामध्ये येत्या काळात दाखल होणार आहेत ज्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेले भारतीय असतील. काही इतर देशांमधले जे नागरिक आहेत त्यांना काही नियम आणि अटींसह देखील भारतात परत आणलं जाण्याची शक्यता आहे. आपण ही ताजी दृश्य सध्या पाहतो. गाझियाबादमधल्या हिंडन एअरबेसवरची ही दृश्य आहेत. 168 नागरिकांना घेऊन हे भारतीय वायुसेनेचं जे विमान आहे C-17 ते हिंडन एअरबेसवर दाखल झालेलं आहे. अफगाणिस्तानमधनं अनेक नागरिकांना सध्या एअरलिफ्ट केलं जात आहे. आपण सध्या ही ताजी दृश्य पाहतो News 18 लोकमतवर. दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय मागच्या बाजूला C-17 विमान देखील दिसत आहे ज्या विमानातनं हे 168 नागरिक भारतात दाखल झालेत. काबूलमधनं या विमानानं उड्डाण केलेलं होतं. सध्याच्या घडीला भारतीय वायुसेनेला 2 विमानं किंवा 2 फ्लाईट्स काबूलहून भारतात नेण्यास परवानगी मिळालेली आहे. त्या अनुषंगानं जितक्या नागरिकांना जितक्या प्रवाशांना शक्य होईल तितक्या प्रवाशांना घेऊन हे C-17 विमान भारतात दाखल होत आहेत. अफगाणिस्तानमध्ये काम करत असलेले भारतीय किंवा इतर बाबींसाठी तिथं गेलेले लोक मूळ भारतीय वंशाचे लोक आणि सोबतच इतरही काही नागरिकांना परत भारतामध्ये आणलं जात आहे. आपण सध्या स्क्रीनवर ही जी दृश्य पाहतो आहोत हिंडन एअरबेसवरची ही दृश्य आहेत. अफगाणिस्तानमधनं हे नागरिक भारतात परतलेले आहेत. 168 नागरिकांना C-17 विमानाच्या माध्यमातून अफगाणिस्तानमधून भारतात आणलं गेलेलं आहे. अनेक नागरिक अनेक प्रवासी समाधान व्यक्त करतायत आनंद व्यक्त करतायत. त्यांना सुखरूपपणे अफगाणिस्तानमधनं भारतात आणलं गेल्याबद्दल सरकारचे ते आभारही मानतायत. आपण बघितलं असेल काही नागरिकांनी तर विमानामध्ये बसल्यानंतर भारत माता की जयची घोषणा देखील दिलेली होती. अफगाणिस्तानमधली सध्याची चिंताजनक परिस्थिती पाहता तिथून सुखरूपपणे आपापल्या मायदेशी परतणं हे खरंच सध्या तरी आव्हानात्मक मानलं जातं आणि अशा कठीण परिस्थितीतसुद्धा जगभरातले अनेक देश आपापल्या देशातल्या नागरिकांना अफगाणिस्तानमधनं आपल्या देशामध्ये सुखरूप आणण्याचे प्रयत्न करत आहेत. भारतानं सुद्धा तातडीनं भारतीय नागरिकांना अफगाणिस्तानमधून भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू केलेले होते. त्याच अंतर्गत मोहीम राबवली जाते आहे या सर्व भारतीय नागरिकांना सुखरूपपणे भारतात आणण्यासंदर्भातली. अशाच काही नागरिकांना
भारतामध्ये आता C-17 विमानाच्या माध्यमातून आणलं गेलेलं आहे. 168 हे नागरिक आहेत, प्रवासी आहेत, जे हिंडन एअरबेसवर दाखल झालेले आहेत. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रशांत, अफगाणिस्तानमधनं 168 नागरिकांना घेऊन C-17 जे विमान आहे ते हिंडन एअरबेसवर दाखल झालेलं आहे आणि आणखीही नागरिकांना येत्या काळात भारतात परत आणलं जाणार आहे. प्रशांत, या सगळ्याबद्दल काय सांगताय? बरोबर, महत्वाचं म्हणजे C-17 विमान आहे. या विमानाद्वारे भारतीय नागरिकांना आणि काही अफगाण नागरिक शाश्वत नेपाळ मधील दोन नागरिक या सगळ्यांना घेऊन हे विमान जे आहे हिंडन हे दिल्लीच्या नजदीक असलेलं जे विमानतळ आहे तिथे आलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीने यापूर्वी 3 C-17 विमान जे आहे हे अफगाणिस्तानला गेलं आणि तिथून जवळपास आतापर्यंत 550 भारतीय नागरिकांना त्यांनी भारतात परत आणलं. त्यानंतर आता पुन्हा 168 सोबतच 168 नागरिकांना घेऊन ते भारतात परतलं आहे. यापूर्वी ज्या पद्धतीने माहिती मिळाली होती की तिथलं जे विमानतळ आहे काबूलचं डॉक्टर हमीद करजई जे विमानतळ आहे तिथलं ते संपूर्ण विमानतळ जे आहे ते अमेरिकेच्या ताब्यात आहे. जवळपास 6,000 अमेरिकन सैन्य आणि नाटोचे सैन्य तिथे उपस्थित आहे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण विमानतळाचं संचालन होत आहे. आपल्याला माहित असेल तालिबानांनी सर्व ज्या सीमा आहेत अफगाणिस्तानच्या त्या बंद केलेल्या आहेत, फक्त विमान मार्गानं जाता येतं आणि विमान मार्गाने येता येतं. अशावेळी तिथल्या सर्व भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्याकरता भारत सरकारने युद्धस्तरावरती मोहीम राबवली आहे. एकीकडे एअर इंडियाची विमान आणि दुसरीकडे भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानाद्वारे भारतातल्या भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्याची मोहीम युद्धस्तरावरती सुरू आहे. आणि सोबतच आता 2 विमानांना देखील परवानगी मिळालेली आहे. अमेरिकेच्या सुरक्षा सैनिकांनी जे तिथे संचालित करत आहे संपूर्ण विमानतळ त्यांनी भारतातल्या 2 जी बहुत अच्छे टाइम में हमारी मदद की है. बहुत गंदे हालात हैं वहाँ, तालिबान थे, बहुत हालात सही नहीं थे. एयरपोर्ट बार बार बहुत बार बार आना पड़ रहा था. बहुत सारे वगैरह थी, बहुत ज़ालिम वहशी दरिंदे लोग हैं, तो बहुत मुश्किलों से बस यहाँ पहुँचे. एयरपोर्ट पे भी वहाँ पे कोई दिक्कत हुई थी? एयरपोर्ट में भी हाँ, तालिबान वगैरह बहुत मना कर रहे थे, मत जाओ, किधर जा रहे हो. फिर बहुत मुश्किलों से तब जाके हम छूटे. बस मोदी सरकार का हम बहुत धन्यवाद दिल से करते हैं. मेहरबानी, भारत ने आपकी मदद करी. जी जी जी, क्या कहेंगे हम? बस उनका धन्यवाद करना चाहेंगे जो ऐसे बुरे हालात में हमारी मदद की है और हम यहाँ लाए. जी भाई साहब, देखता ना, और इंडियन का लगेगा, इंडियन भी लगेगा ना? 2 वन मेरे, 2 पासपोर्ट. भाई साहब, किस तरह की मुश्किलें रही हैं वहाँ पर? मुश्किल तो बहुत ज़्यादा थी, आप क्या कह सकते हैं सर. अभी कितनी क्या हुआ थोड़ा सा बताएंगे? चलो, हमारे लिए तो ठीक थे, लोगों के लिए बहुत मुश्किल थे. हम तो थोड़े आरामी में थे, गुरुद्वारा साहब में थे, ठीक थे. आप लोग गुरुद्वारे में थे? हम गुरुद्वारे में भी आ गए थे. तालिबान तालिबानी गुरुद्वारा साहब नहीं आए? नहीं. और भारत सरकार के बारे में क्या कहेंगे? भारत सरकार जिंदाबाद. आप लोगों की मदद करी है? हमारे मदद की, हम लोगों के इधर लेकर आए, हमारी सेवा की, खिदमत की, हम लोग इतनी सेवा. मेरा नाम है हरदीप सिंह. किस तरह की मुश्किलें रही हैं ये दिन जो थे, अगर बात की जाए इन दिनों की? सर, है तो कुछ नहीं. जो उनको तालिबान को बोलते हैं सबसे बेस्ट है, कुछ भी नहीं है, वहा हुआ ही है, कुछ भी नहीं है. हमारा देश बढ़िया काबुल. तब आप लोगों की मदद की गई है भारत सरकार के तरफ से? बात की, थैंक यू, बहुत बढ़िया मदद की है. तर आपण पाहतोय की जे नागरिक आता परतलेत भारतात ते सरकारला धन्यवाद देत आहेत. तिथली परिस्थिती किती बिकट आहे हे देखील ते सांगतायत. मात्र या अशा परिस्थितीत सुद्धा, अशा आव्हानात्मक परिस्थितीत सुद्धा भारत सरकारनं ज्या पद्धतीनं या सगळ्या नागरिकांना मायदेशी आणलं ते पाहून यांनी भारत सरकारचे आभार मानल्याचं दिसतंय. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद विरोधी अभियानावर अतिदुर्गम भागात अनेक जवानांसह महिला पोलीस कर्मचारी तैनात आहेत. जवानांच्या कुटुंबियांमधल्या महिलांसह स्थानिक आदिवासी महिलांसोबत रक्षाबंधन साजरा करण्यासाठी गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे थेट अतिदुर्गम, अतिसंवेदनशील अशा हेडरी पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथं या
महिला पोलीस कर्मचारी जवानांच्या कुटुंबासह रक्षाबंधन साजरा करून त्यांनी जवानांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी आपण बघणार आहोत भावा बहिणीच्या गोड नात्याची. खासदार सुप्रिया सुळे यांनी रणजित पवार यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं. यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर राखी बांधतानाचा हा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. राखीचा धागा भावा बहिणीला एका नात्यामध्ये घट्ट बांधून ठेवतो अशा शब्दात ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जनतेची सेवा केली आणि या सफाई कर्मचाऱ्यांना दापोली शहरातील प्रभूवाळीतल्या भगिनींनी राख्या बांधून त्यांचा यथोचित सन्मान केला. दापोली नगरपंचायतीत अहोरात्र काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात कोविड सेंटर, शहरातले वेगवेगळे भाग, त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना अग्नी देण्याचं काम केलं. अशा सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून दापोली शहरातल्या महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.